आदरणीय मंत्री तानाजी सावंत यांना राष्ट्रवादीच्या मंत्र्या समिती बसल्यानंतर रुमामध्ये बसल्यानंतर भार पडल्यानंतर त्यांना उलट्या येतात, त्याची चौकशी करायला पाहिजे की त्याला एक रुमामधून बाहेर पडल्यानंतर त्याला उलट्या काय येतात अशी वार्ता करणारे जाहीर मंत्री यांना कॅबिनेटमधून बाहेर काढलं पाहिजे, अशा मंत्र्याला कॅबिनेटमध्ये ठेवणं हे सरकारचं नुकसान आहे। नाहीतर आदरणीय अजितदादा, आपला सर्व राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या मार्फत मी विनंती करतो, तर्फे मी विनंती करतोय की साहेब सरकारमधून बाहेर पडा आणि एक वेगळा ग्रुप तयार करून निवडणूक लढा। साहेब आज तुम्ही बघा कितीतरी समाज या युतीमध्ये गेल्यानंतर आपल्यापासून दूर झालेले आहेत। साहेब तुम्ही निर्णय घ्या, त्यातून बाहेर पडा। तानाजी सावंत सारखे अर्धे डोक्याची माणसं या कॅबिनेटमध्ये आहेत, या सरकारमध्ये आहेत, तेव्हा तुम्ही बाहेर पडा या सरकारमधून आणि वेगळ्या प्रकारे आपण निवडणूक लढूया, यापासून आपला फायदा होईल हे 100% आहे। साहेब साहेब तुम्ही महाराष्ट्राचे दिग्गज नेता आहोत, तुम्हाला प्रबोद करणं एवढं आसान नाही आहे, परंतु ह्या लोकांच्या युतीमध्ये गेल्यानंतरच आपला प्रभाव झालेला आहे खासदारकीमध्ये, तेव्हा आपण सरकारमधून बाहेर पडूया। सरकारमधून जर बाहेर पडले तर आपला विजय निश्चित आहे हे तुम्हाला 100% मी सांगतोय। साहेब या सरकारमध्ये काही नेते ज्या प्रकारे वक्तव्य करतात, अतिशय गलिच्छ वक्तव्य करतात, अनेक पक्षाचे लोक आहेत आपल्या सरकारमध्ये ज्याच्या वक्तव्यामुळे आपला या विधानसभामध्ये पराभूत होण्याची शक्यता आहे, तेव्हा साहेब निवडणूक लागण्यापूर्वीच सरकारमधून बाहेर या, सरकारमधून बाहेर पडा आणि पुढच्या निवडणुकीमध्ये सरकारमधून जर बाहेर पडले तर आपला विजय निश्चित होईल। जय हिंद, जय महाराष्ट्र।